विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण लेसन पाहिलेले आहेत, यानंतर आपण स्पेशली म्हणजे ग्रामर बघूया। हे ग्रामर आठवी, नववी, दहावी, अकरावी आणि बारावी आणि याच्या पलीकडे सुद्धा आपल्याला अत्यंत उपयुक्त असं हे ग्रामर आहे। त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण यूज नो सुनर ध्यान, यूज नो सुनर ध्यान पाहणार आहोत। तर यूज नो सुनर ध्यानचं फॉर्म्युला काय आहे, तर सेंटेन्स कसं असते, तर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स, कधी काही सेंटेन्समध्ये कॉमा असतो तर काही सेंटेन्समध्ये ॲड असते, प्लस आणखी दुसरं सेंटेन्स तयार होते, म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब अदर वर्ड्स अशा पद्धतीने हे सेंटेन्स आहे। मग याचं आन्सर नो सुंदर ध्यानने कसं सुमत करायचं, तर वाक्याच्या सुरुवातीला पहिल्यांदा काय लिहायचं, दिलेलं वाक्य त्या नो सुनर लिहायचं, पहिल्यांदा नो सुनर, नंतर दिलेल्या वाक्यातील काळानुसार डू डज डीड, बघा डू डज डीड हॅड ॲम इज आर लिहायचं, या ठिकाणी डीड आलेलं आहे त्याच्यावर समजून जायचं। नंतर दिलेल्या वाक्यातील सब्जेक्ट, नंतर वर्ब फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब, त्यानंतर इतर अदर वर्ड्स, त्यानंतर ध्यान आणि त्यानंतर दिलेलं वाक्य सेकंड जे सेंटेन्स आहे ते सेंटेन्स जसे आणि तसं लिहायचं आहे। टिप नो सुंदर ध्यान नंतर वाक्यातील क्रियापदानुसार किंवा काळानुसार डू डज डीड हॅड ॲम इज आर लिहायचं, म्हणजेच जर दिलेल्या वाक्यात आता जर पास्ट टेन्स असेल तर डीड लिहायचं, प्रेझेंट टेन्स असेल जर क्रियापदाला यस किंवा यस लागला नसेल तर डू, आणि क्रियापदाला यस किंवा यस लागला असेल तर डज। दिलेल्या वाक्यामध्ये हॅड म्हणजे हॅड असेल म्हणजेच पास्ट परफेक्ट असेल तर हॅड लिहायचं, दिलेल्या वाक्यामध्ये ॲम इज आर, ॲम असेल तर ॲम, इज असेल तर इज आणि आर असेल तर आर लिहायचं। दिलेल्या वाक्यामध्ये काही वाक्यांमध्ये नो सुनर सून आफ्टर असते, इमिडिएटली आफ्टर कॉमा असतो किंवा ॲज सून ॲज किंवा ॲन अशा प्रकारे जर असेल तर ते लिहायचं नाही। अशा प्रकारे आता आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहू। सी एंटर द हाऊस सून आफ्टर सी सा अ स्मॉल व्हाईट बॅग बिहाइंड द डोअर। तर याला नो सुंदर ध्यानचा वापर कसा करायचा, तर वाक्याच्या सुरुवातीला काय लिहायचं आपल्याला, नो सुनर, नो सुनर, मग सेंटेन्स बघा नो सुनर, सी एंटर्ड आहे म्हणजेच हे वर्ब आहे, वर्ब पास्ट टेन्स मध्ये आहे म्हणजे सेकंड फॉर्म ऑफ वर्ब मध्ये आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला लिहायला लागेल डीड, नो सुनर डीड, नंतर सब्जेक्ट लिहायचा आहे बघा सी एंटर म्हणून सी, नो सुनर डीड सी, आता डीड इथे आल्यामुळे एंटर्ड च एंटर होईल, ई एन टी ई आर एंटर द हाऊस सून आफ्टर सोडून द्यायचं ध्यान, ध्यान सी सा अ स्मॉल व्हाईट बॅग बिहाइंड द डोअर। ओके, त्यानंतर सेकंड सेंटेन्स बघा, ॲज सून ॲज द मॅच गोज आउट कॉमा आहे यू विल लीव मी, ॲज सून ॲज सोडून द्यायचं आणि मुख्य वाक्य होईल, मग आता वाक्य सुरुवात नो सुनरने, नो सुनर, नो सुनर, आता सेंटेन्स बघा द मॅच गोज, गो आहे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, या सिंपल प्रेझेंट मध्ये वर्बला यस किंवा इयस लागला आहे म्हणून या ठिकाणी येईल डज, डज द मॅच, मॅच गो, या ठिकाणी डज झाल्यामुळे गो येईल आउट ध्यान कॉमा काढला ध्यान यू विल
लिव मी. नेक्स्ट सेंटेंस, द चटनी इज रेडी इमीडिएटली आफ्टर द मिक्सर विल बी स्विच्ड ऑफ. बघा मग, नो सुनर वाक्याच्या सुरुवातीला नो सुनर द चटणी आहे, इज इज आहे म्हणून इज द चटणी, चटणी रेडी इमिडिएटली आफ्टर सोडून द्यायचं, दॅन द मिक्सर मिक्सर विल बी स्विच्ड ऑफ. ओके, नेक्स्ट फोर्थ नंबर, द मॅन सॉ रामनाथ इमिडिएटली आफ्टर ही बो बिफोर हिम. आता इथे बघा, नो सुनर, आता इकडे बघा, द मॅन सॉ पास्ट टेन्स आहे म्हणून या ठिकाणी डीड, द मॅन, द मॅन डीड आल्यामुळे इथं साच सी येईल, सी रामनाथ इमिडिएटली आफ्टर सोडून द्यायचं, दॅन ही बोर्ड बोर्ड बिफोर बिफोर हिम. ओके,